आमदार अपात्रता सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वाढीव वेळेची मागणी करण्याची शक्यता। सर्व साक्षी झाल्यावर निकाल देण्यास 20 ते 25 दिवस लागणार। अखेर वादग्रस्त अधिकारी राधेशा मोपलवार यांना एमएसआरडीसी एमडी पदावरून हटवलं। तब्बल 7 वेळा मुदतवाढ मिळाल्यामुळे मोपलवार हे चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय। नागपूर हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर दरम्यान, केवळ 10 दिवसांच्या अधिवेशनाचं वेळापत्रक तयार, तर 3 आठवड्यांच्या अधिवेशनाची विरोधकांची मागणी। मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ प्रकरणी माजी महापौर दत्ता दळवींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। धर्मवीर सिनेमातल्या शिवीवर आक्षेप का नाही, संजय राऊतांचा सवाल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, अवकाळी नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचं थैमान सुरूच राहणार, हवामान खात्याचा इशारा। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणाला येलो अलर्ट। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर मुसळधार, ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, तूर, मका पिकांचं मोठं नुकसान। नाल्यात वाहून गेल्यानं एका तरुणाचा मृत्यू। हिंगोलीत पावसामुळे साखर कारखान्यात शिरलं पाणी, गोदामातील 500 मेट्रिक टन साखर भिजली, तर सोलापुरात लिलावासाठी आलेला कांदा भिजला। रविकांत तुपकरांना राज्य सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण, कर्जतला ताफा अडवून पोलीस तुपकरांसह शिष्टमंडळाला सह्याद्रीवर चर्चेसाठी नेण्याची शक्यता। ड्रग माफिया ललित पाटीलचा आणखी एक व्हिडिओ माझाच्या हाती, पुण्यातील कॅम्पमधील सेंट्रल पार्क इमारतीत ललितचा मुक्काम, रहिवाशांची माहिती। बिश्नोई गँगकडून सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ। चीनमध्ये लहान मुलांच्या श्वसनाचा आजार वाढत असताना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांना पत्र, आवश्यक तयारी करण्याचे आदेश। राज्यातील आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर। तब्बल 17 दिवसानंतर उत्तरकाशीतील बोगद्यातून सर्व मजुरांना बाहेर काढण्यात यश, प्राथमिक उपचार सुरू। राहुल द्रविड टीम इंडियाच्या कोच पदावर कायम राहणार, बीसीसीआयनं राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवला, बीसीसीआयची ट्विटद्वारे माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।